नमस्कार, मी सुवर्णा। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी आहे नवी मुंबईतून। दुर्दैवानं रिझर्व्ह बँकेचा सहकारी संस्थांकडे पाहण्याचा दृष्टिकोन चमत्कारिक आहे आणि तिथे न्याय मिळत नाही असं चित्र दिसतंय। अलीकडच्या काळात पतसंस्था जिल्हा बँकांसंदर्भात घेतलेले निर्णय पाहता सहकाराचं भविष्य चिंतादायक वाटतंय असं वक्तव्य केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी। नवी मुंबईमध्ये शिवकृपा सहकारी पतसंस्थेच्या नूतन कार्यालय उद्घाटनावेळी ते बोलत होते। सहकाराची चळवळ आणि काम महाराष्ट्रासह गुजरातमध्ये उत्तमरित्या होतं असं शरद पवार म्हणाले। या देशामध्ये सुरुवातीला मी सांगितलं की सहकाराची चळवळ आणि काम सगळ्यात उत्तम कोणत्या राज्याचं आहे, त्याचं महाराष्ट्र आणि गुजरात। आणि आज गुजरातच्या हातामध्ये देशाचं सहकार खातं आहे, गुजरातच्या हातामध्ये देशाचं प्रधानमंत्री पद आहे। या दोघांच्याकडं तुम्हाला घेऊन मी जातो, तुमचे प्रश्न तिथं मांडा आणि त्यातनं कसा प्रश्न सोडून घ्यायचा या संबंधीचा प्रयत्न करू। त्यांनी काही नाराज व्हायचं कारण नाही। शिवसेना खासदार संजय राऊत आज दुपारी 4 वाजता शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत। या पत्रकार परिषदेकडे अवघ्या महाराष्ट्राचंच लक्ष लागलं आहे। भाजपकडून शिवसेनेवर होणाऱ्या टीकेवरून आता शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे। शिवसेना पत्रकार परिषद घेऊन भाजपला सगळी उत्तरं देणार असल्याचा इशारा संजय राऊतांनी दिलाय। तर भाजपचे 3.5 लोक जेलमध्ये जाणार आणि ही 3.5 लोक कोण हे आज पत्रकार परिषदेत कळेल असं राऊत म्हणाले। दुसरीकडे राऊतांना किरीट सोमय्यांनी प्रत्युत्तर दिलंय। गुन्हा केला असेल तर मी आतमध्ये जाईन असं सोमय्या म्हणाले। जनतेला उत्तर देऊ शकत नाही म्हणून 3.5 लोकांची नाटकं असल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय। शिवसेना भवनात 4 वाजता शिवसेनेची पत्रकार परिषद होईल। मी शिवसेनेची म्हणतो, मी तर असेनच, मी बोलेन, पण शिवसेनेचे सगळे आमचे प्रमुख पदाधिकारी, आमदार, खासदार महाराष्ट्रातून येतील। पक्ष म्हणून आम्ही घेऊ। जी काय दादागिरी चाललेली आहे, केंद्रीय तपास यंत्रणा असतील, शिवसेनेवर, ठाकरे परिवारावर, आमच्या सगळ्यांवरती जे काय खोटे आरोपांचा चिखल उडवला जातोय त्या सगळ्यांना उत्तरं मिळतील उद्या। पत्रकार परिषद, प्रत्येक पक्षाला पत्रकार परिषद घेण्याचा हक्क आहे। जर किरीट तुम्ही यांनी गुन्हा केला असेल तर मी निश्चितपणे जी कानूनी प्रक्रिया असेल त्याला सहकार्य करणार। परंतु इश्यू डायव्हर्ट करण्यासाठी जो कोणीतरी सकाळी उठून 1-5 पानी पत्र रिलीज करणार की ईडीनी त्या डेकोरेटरला बोलवलं होतं ज्यांनी माझ्या मुलीचं लग्नाचं काम केलं, त्याच्या डोक्यावर बंदूक ठेवली। दरम्यान आजच्या संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेबद्दल युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना विचारलं असता त्यांनी काय उत्तर दिलं तेही बघूयात। जी कल शिवसेना प्रेस कॉन्फ्रेंस लेने वाली और दावा करी कि 3.5 नेता जेल में होंगे, तो क्या मामला है, ये क्या चीज है? वो मैच तो होने तो पहले भी टॉस हुआ। या संदर्भात भाजप आमदारांनी राऊतांवर टीका केली आहे। पाहुयात काय म्हणाले भाजपकडून उत्तर दिलं राऊतांना। संजय राऊत आजकाल जे बोलतायत त्यातना ताळ आहे ना तम्म्य आहे, आणि त्यामुळे आता त्यांनी त्यांच्या लिखाण्याच्या कॉलमचं नाव बदलून रोग ठोकच्याऐवजी ना तार ना तम्य अशा पद्धतीचं नाव ठेवावं म्हणून त्यांना आता कोणी सिरियसली घेत नाही। याचा अर्थ या आधीच्या पत्रकार परिषदा या त्यांच्या होत्या, शिवसेनेच्या नव्हत्या, आणि आज ज्या वेळेला ते एकटे पडले आहेत, दुर्दैवीय चित्र आहे। आज शिवसेना महाराष्ट्र विकास आघाडीपासून संजय राऊत हे एकटे पडलेले आहेत, आणि म्हणून आता कधी नाना पटोलेंच्या खांद्यावर हात टाक, कधी लिखाणामधून आव्हान कर की बाकीच्यांनी माझ्या बाजूने बोललं पाहिजे, आणि आता त्यांना ही अवस्था झाली आहे, बोलावं लागतंय की शिवसेनेची पत्रकार परिषद आहे। याचा अर्थ त्यांना स्वतःलाच शंका आहे की ते शिवसेनेचं नेतृत्व करतात की नाही। संजय राऊतांच्या मागे देखील एकही शिवसैनिक नाही, शिवसेनेचा नेता नाही हे पाहून बघितलं, म्हणून आता स्वतःहून पत्रकार परिषद सेनाभवनमध्ये घेत आहे।
आणि ह्यांना सांगावं लागतं की पत्रकार परिषद शिवसेनेची. आज मी बोलत असताना मला सांगावं लागत नाही की भारतीय जनता पार्टीसाठी बोलतो आहे, कारण आमच्या रक्तारक्तामध्ये भारतीय जनता पार्टी, आम्ही भारतीय जनता पार्टीचे कडवट कार्यकर्ते आहोत. भाजपचे लोक तुरुंगात जाणार, राऊतसाहेब उद्या कशाला, आज करा, आत्ता करा, आमचं तुम्हाला खुलं आव्हान आहे. आणि संजय राऊतांना तर माझ्या शुभेच्छा आहेत की त्यांचं मानसिक आरोग्य लवकरात लवकर सुधरावं, कारण पूर्वी ते कंपाऊंडरकडनं औषधं घ्यायचे, आता तर बहुतेक त्याच्याकडनंही घेत नाही आहेत. कदाचित पाटकर, कोविडचं कॉन्ट्रॅक्ट मिळालेले चहाचे दुकानवाले यांच्याकडनं औषधं घेत असतील. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनाच मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर पडल्याचं पाहायला मिळालंय. एका सभेत भरणेंनी बोलण्याच्या ओघात देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख मुख्यमंत्री असा केला. यानंतर व्यासपीठावरील नेत्यांनी भरणेंची चूक लक्षात आणून दिली, त्याबरोबर आपल्या डोक्यात अनेक विचार असल्यानंच कधी कधी अशी चूक होते असं म्हणत त्यांनी सारवासारव केली. महाविकास आघाडीचे जे घटक आहेत, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, उद्धव साहेब ठाकरे असतील आणि बाळासाहेब थोरात असतील. आता मी कधी कधी हुताशा वगैरे काय करतो, डोक्यात लय आता लय विचारायला तुम्हाला काय सांगा. आता सकाळपासून मिटिंगा, सगळ्या दिवसभर मिटिंगा केल्या. संजू साठी पुण्यावरून आता निघालो, तुम्हाला माहितीसाठी सांगतो, त्याच्यासाठी निघालो. पुढच्या बातमीकडे वळूया. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख हिंदू हृदय सम्राट केला जायचा हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण आता राज ठाकरेंचाही उल्लेख तशा पद्धतीनं करण्यात आल्यानं चर्चा रंगली आहे. घाटकोपरमध्ये मनसेच्या शाखेच्या उद्घाटनाआधी सकाळी घाटकोपर परिसरामध्ये राज ठाकरेंच्या स्वागताचे मोठमोठे बॅनर्स लावण्यात आले होते, मात्र संपूर्ण मुंबईत या बॅनर्सचीच चर्चा रंगल्यानं ते बॅनर काढण्यात आले. पुन्हा याच परिसरात हे बॅनर लावण्यात आले, त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना आता मनसेनं शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्याचं बोललं जात आहे. घाटकोपरला मनसे कार्यकर्त्यांनी लावलेल्या पोस्टरवर राज ठाकरे यांचा हिंदू हृदय सम्राट म्हणून झालेला उल्लेख शिवसैनिकांना चांगला चिव्हारी लागलाय. अत्यंत संतप्त प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिल्या. मला असं वाटतं हिंदू हृदय सम्राट हे नाव घेणं हे सगळ्या आयराग्यांचं काम नाही, आणि हिंदू हृदय सम्राट या संपूर्ण हिंदुस्थानात फक्त एकच आहे, ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. असं मला वाटते कोणी असं करणं म्हणजे त्या नावाची चेष्टा करणं असं मला वाटतंय, आणि असं केलं जर असेल तर ते निंदनीय बाब आहे. अत्यंत ही निंदनीय बाब आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एकमेव हिंदू हृदय सम्राट आहेत, हे सर्व जगातील हिंदू बांधवांना सगळ्यांना माहिती आहे की हिंदू हृदय सम्राट एकच आहे, ते म्हणजे फक्त आणि फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. दुसरीकडे मनसेच्या कार्यकर्त्यांकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांना हिंदू सम्राट म्हटलं गेलं असं बोललं जात आहे, त्यानंतर बाळासाहेबांना म्हटलं गेलं, आता राज ठाकरे ती जबाबदारी भक्कमपणे पार पाडल्याचं म्हटलंय. आमच्या काही पदाधिकाऱ्यांनी आज बॅनरवरती सन्माननीय राजसाहेबांच्या नावा अगोदर त्यांना हिंदू हृदय सम्राट अशी उपाधी त्यांना दिलेली आहे त्या बॅनरवरती. पण मला असं वाटतं की जर का आपण बघितलं तर सर्वात प्रथम स्वातंत्र्यवीर सावरकरांना हिंदू हृदय सम्राट संबोधलं जायचं, त्यानंतर सन्माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट समजलं जायचं, आणि आज राजसाहेब हा हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन महाराष्ट्रात ना पूर्ण हिंदुस्थानला हिंदूंचं नेतृत्व करत आहेत. तर जर का पदाधिकाऱ्यांनी त्यांना प्रेमापोटी अशी उपाधी दिली असेल तर मला असं वाटत नाही की त्याच्यामध्ये काही गैर आहे. सामनाच्या अग्रलेखातून अण्णा हजारेंवर टीका करण्यात आली आहे. अण्णा भाजपची भाषा बोलू लागले आहेत अशी सामनातून टीका करण्यात आली आहे. अण्णांच्या आंदोलनाची हवा गेली, मोदी शहांच्या सरकारात अण्णांना कुणी विचारत नाही असं सुद्धा सामनाच्या अग्रलेखात म्हणण्यात आलंय. महाराष्ट्रात जन्मास यायला भाग केलाय, ज्यांना महाराष्ट्रात जगायची इच्छा नाही ते कर्मदरिद्रीच असंही सामनामध्ये लिहून आलंय. कर्मदरिद्रीच असा उल्लेख करण्यात आलाय, त्यामुळे सगळ्यांच्या भुवया नक्कीच उंचावतील. अण्णांचे आजचे मोठेपण महाराष्ट्रामुळे, अण्णा नक्की कसल्या गुळण्या टाकत आहेत. सामना या अग्रलेखातून अण्णा हजारे यांच्यावर
परखड टीका करण्यात आली आहे. नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राज्यभरात वेगवेगळी समीकरणं बघायला मिळाली. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या होमग्राऊंडमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. सिंधुदुर्गात 4 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये भाजपला महाविकास आघाडीनं दणका दिलाय, तर गडचिरोलीतही शिवसेनेचं वर्चस्व पाहायला मिळालंय. यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेनं 2 नगरपंचायतींमध्ये चक्क भाजपसोबत युती केली. राज्यातील नगरपंचायत नगराध्यक्षांच्या निवडणुकीनंतरची ही परिस्थिती. सिंधुदुर्गातल्या कुडाळ, गडचिरोली आणि यवतमाळमधली ही दृश्य राजकीय पक्षांसाठी नगरपंचायतीची सत्ता किती प्रतिष्ठेची आहेत हे सांगायला पुरेशी आहेत. नगराध्यक्ष निवडीच्या वेळेला कुडाळमध्ये झालेला हा राडा आमदार वैभव नाईकांसह शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली आणि धक्काबुक्की सुद्धा. याला कारणही तसंच घडलं, कारण नारायण राणे यांच्यासह आमदार नितेश राणे यांच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी शिवसेनेनं महाविकास आघाडीची मोट बांधली आणि अवघे 2 नगरसेवक असलेल्या काँग्रेसला नगराध्यक्षपद बहाल केलं. कुडाळच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या आफरीन करोल यांची निवड झाली आहे. करोल यांना 9 मतं मिळाली, तर भाजपच्या प्राजक्ता बांदेकर यांना 8 मतं. उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे मंदार शिरसाट विजयी झाले आहेत. तिकडे कुडाळमध्ये 17 पैकी 8 जागांवर भाजप, 7 जागांवर शिवसेना आणि केवळ 2 जागांवर काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले होते. सत्तेपासून केवळ 1 पाऊल दूर असलेल्या भाजपला शिवसेनेनं 2 पावलं मागे हटत काँग्रेसच्या मदतीनं धूळ चारली. कुडाळवासियांनी ज्या विश्वासाने त्यांना निवडून दिले त्या विश्वासाला ते पात्र झालेत आणि त्यांनी हे कुठले आम्ही ढुकाळून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान केलं आणि महाविकास आघाडीचे काँग्रेस आणि शिवसेनेचे नगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष या निवडणुकीला जिंकून आले. परंतु आपण बघितलं असाल की निवडणुकीत हे फुटत नाहीत म्हणून त्यांना कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत होते, नगरसेवकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्नही करत होते आणि त्याला मात्र आम्ही विरोध केला. या पुढच्या काळामध्ये सुद्धा जर कोण दादागिरी असेल तर त्याला आम्ही विरोध करू आणि तशाच तसं उत्तर देण्याचा आमचा रोख राहील. आम्ही एकनी मागे होऊ तर आम्ही प्रयत्न करून बघूया सत्ता बसते काय, कारण का तेव्हाचं जे वातावरण होतं त्यांना शिवसेनेबरोबर जायचं नव्हतं. जे कोण नगरसेवक निवडून आले ते स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून आले, पक्षवक्ष त्यांना त्यांनी बघितलं नाही. प्रयत्न केला आणि आज पण जे काय नगराध्यक्ष बसले हे काँग्रेसचे बसले, लक्षात ठेवा. शिवसेनेचा भगवा झेंडा नाही लागला, काँग्रेसचा झेंडा लागला. म्हणून शिवसेनेने जास्त उड्या मारू नये, त्यांचा नगराध्यक्ष बसलाच नाही. इकडे गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेडा नगरपंचायतीत शिवसेनेनं सत्ता काबीज केली. नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या अनिता बोरकर यांची निवड झाली आहे. यातही भाजपच्या नगरसेविकेची बंडखोरी लक्षवेधी ठरली. भाजपच्या जयश्री रासकर यांनी बंडखोरी करत शिवसेना काँग्रेस युतीला मतदान केलं, त्यामुळे निवडणुकीच्या पूर्वी शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यात पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना रोखलं आणि तणावाच्या वातावरणात निवडणूक कशी बशी पार पडली. आम्ही महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीमधला सामोरं गेलो होतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आम्ही लढवली आणि शिवसेनेला भरघोस असं यश या ठिकाणी मिळालं. शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री महोदयांवर तिथल्या जनतेने, तिथल्या मतदारांनी आणि तिथल्या नगरसेवकांनी विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेला साथ दिलेली आहे. यवतमाळमध्ये सुद्धा नगरपंचायत निवडणुकीत चांगलंच राजकारण पाहायला मिळालं. राज्यात महाविकास आघाडी असताना यवतमाळ जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीत बिघाडी झाली. महागाव आणि मारेगावमध्ये शिवसेना आणि भाजपची युती झाली आणि जिल्ह्यातल्या 6 पैकी 4 नगरपंचायतींवर शिवसेनेचा झेंडा फडकला. यानंतर शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चांगलेच आरोप प्रत्यारोप रंगले आहेत. गट होता तो शिवसेनेसोबत घेऊन आपण तिथेसुद्धा नगराध्यक्ष केलेला आहे. स्थानिक राळेगाव मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर आपण जर म्हणसाल की महाविकास आघाडीला कुठेतरी हरताळ फासला असं नाही,
महाविकास आघाडीला आम्ही इमानदारच राहिलो. इथं स्थानिक पातळीवर राळेगाव मतदारसंघात स्थानिक नेते आमच्यासोबत होते, आम्ही त्यांना साथ दिली आणि तिथे दोन ठिकाणी काँग्रेस विजयी झालेली आहे नगराध्यक्षपदी आणि बाभळगावमध्ये शिवसेनेचा झेंडा फडकला. एकंदरीतच नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा राजकीय पक्षांचे डावपेच पाहायला मिळाले. सत्तेसाठी अनेक ठिकाणी शत्रूशीही हातमिळवणी झाली, तर काही ठिकाणी मित्रपक्षच एकमेकांच्या समोर उभे ठाकले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये इथे एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. प्रक्रिया न करता सांडपाणी थेट समुद्रात सोडलं जात असल्यानं हरित लवादानं मुंबई महापालिका प्रशासनाला 28 कोटींचा दंड ठोठावला होता. या कारवाईनंतर उशिरा का होईना पालिका प्रशासनाला जाग आली आहे. त्यानुसार आउटफॉलला जाळ्या बसवण्याकरता 4 कोटींचं टेंडर काढलं गेलंय. त्यामुळे सांडपाण्यावाटे थेट समुद्रात जाणारा कचरा आता रोखला जाणार आहे. 5 वर्षांच्या संघर्षानंतर पालिकेला जाग आल्याची प्रतिक्रिया वनशक्ती संस्थेचे संस्थापक डी स्टॅलिन यांनी दिली आहे. मुंबईत आवश्यकतेपेक्षा कमी मलनिस्तारण प्रक्रिया केंद्र आहेत, काही प्रकल्प प्रस्तावित आहेत, त्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट समुद्रात सोडलं जात आहे. त्यामुळे समुद्रातील प्रदूषण वाढलंय. पर्यावरणप्रेमी सामाजिक संघटनांनी याविरोधात आवाज उठवलेला होता. या तक्रारीची दखल घेऊन नोव्हेंबर 2021 मुंबई महापालिकेला 28 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. हरित लवादाच्या दणक्यानं आता पालिका प्रशासनाला जाग आली आहे. त्यांनी शहरातील सगळ्या आउटफॉलला जाळ्या बसवण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी पालिकेनं नुकताच ई निविदा दाखल करण्यासाठी मागवले आहेत. MCGM ने पालिकेने आतापर्यंत त्याचा विरोध केला. त्यांनी काही इंटरेस्ट दाखवलं नाही. हा एक सोपा मार्ग होता कचरा थांबवण्याचा. पण आता उद्या बहुतेक मला वाटतं उद्या तारीख आहे केसचं, पण त्याआधीच त्यांनी स्वतःहून ते पाऊल उचललेले आहे. त्याचं आम्ही स्वागत करतो आणि त्यांचा आभारी मानतो की शेवटी नाल्याला जाळे लावून आणि इतर कुठे कुठे जिथे सीवेज ट्रीटमेंट प्लांट टाकायचे आहे, जे मलनिसरणाचं काम ट्रीटमेंटचं काम करायचं आहे, तर ते कुठेतरी आता थोडा वेगाने वाढेल अशी अपेक्षा आहे आमची. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या आणि वेगवान बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.